नमस्कार छायाज रेसिपीजमध्ये आज आपण खूपच टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहोत यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेत सोलून घेतलेत आणि नंतर असे कुस्करून घेतलेत तर हे एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया यानंतर यामध्ये किसलेला गाजर घातला आहे यानंतर अगदी बारीक चिरलेला कांदा घातला आहे बारीक चिरलेली शिमला मिरची घातली आहे यामध्ये यानंतर यामध्ये स्वीटकॉर्न घातला आहे तर हे स्वीटकॉर्नचे दाणे मी कच्चेच घेतले तिथे यानंतर यामध्ये अगदी बारीक चिरलेला टोमॅटो घालायचं आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या ॲड करू शकता किसलेला बीट घालू शकता बारीक चिरलेला कोबी घालू शकता किंवा मटारचे दाणे तुम्ही वाफवून घालू शकता यानंतर यामध्ये अगदी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातले जेवढं तुम्हाला तिखट हवं त्या प्रमाणात यानंतर किसलेला लसूण घातला आहे चार ते पाच पाकळ्या लसूण मी इथे किसून घेतला होता यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे यानंतर अर्धा चमचा धनेजिरे पूड घातले पाव चमचा गरम मसाला घालायचे आणि यानंतर यामध्ये मी पाव चमचा हळद घातली चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यानंतर यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं आहे रंग छान यावा म्हणून आणि ही रेसिपी थोडीशी तिखट छान वाटते त्यामुळे थोडंसं जास्त तिखट मी ते घातलं तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तिखट कमी जास्त करा तर हे आधी आपण असंच मिक्स करून घेऊया सगळ्या भाज्या छान एकजीव करून घेतल्यात मी यानंतर इथे पहा मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं यातलं थोडं थोडं घालत हे आपल्याला मिक्स करत जायचं आहे तर यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे जे बटाट्याचं मॉइश्चर आहे त्यामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये मी दोन छोटे चमचे रवा घातला तर रव्यामुळे छान कुरकुरीत होईल आपली रेसिपी हे मिक्स करून घेऊया यामध्ये गरजेपुरतंच आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ जास्त घालायचं नाही आहे फक्त बाइंडिंग यायला हवी इतकंच घालायचं आहे गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता इथे किंवा मग पोहे मिक्सरमध्ये बारीक करून तेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर हे असं मी सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलं आणि ते मी अर्धा कप गव्हाचं पीठ वापरलं तर पहा याचा असा गोळा होतो आहे म्हणजे हे अगदी तयार आहे आता तर आता याचे आपण छोटे छोटे कटलेट बनूया तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता गोल टिक्कीप्रमाणे बनवू शकता मी इथे थोडासा वेगळा असा लांबट आणि चपटा आकार देऊन घेते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ट्रायंगल किंवा जो तुमचा हार्टशेप तुम्हाला आवडत असेल तर तसाही तुम्ही आकार देऊ शकता तर पहा मी असं बनवून घेतलं आहे असेच आपण आणखी बनवून घेऊया अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे बटाटे जर शिजवलेले असतील तर तुम्ही तुमच्या घरी ज्या भाज्या असतील त्या ॲड करून झटपट तुम्ही बनवू शकता तर पहा असेच मी हे सगळे बनवून घेते तर पहा हे मी बनवून घेतलेत आता आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत तर इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचे खूपच कमी तेलामध्ये हे तयार होतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात तर तेल गरम झाल्यानंतर हे आपण मध्ये सोडूया आणि आता हे स्लो फ्लेम वरती आपण खरपूस असे दोन्ही बाजूने छान शेलो फ्राय करून घेऊया गव्हाचे पिठाचे आपण हे बनवलेत तरीसुद्धा हे छान कुरकुरीत होतात यामध्ये थोडासा आपण रवा घातला होता छान कुरकुरीत असे होतात आतून सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी असे हे कटलेट खूपच छान लागतात आणि तितकेच हेल्दीसुद्धा आहेत तर पहा मी हे एका बाजूने फ्राय करून घेतले आणि नंतर उलटून घेतले मस्त गोल्डन ब्राऊन रंग आला याला आणि दिसायलासुद्धा अगदी मस्त दिसत आहेत यामध्ये आपण भरपूर भाज्या घातल्यात त्यामुळे जर मुलं भाज्या खात नसतील तर तुम्ही आज अशा पद्धतीने त्यांना भाज्या देऊ शकता आवडीने खातील तर पहा हे मी फ्राय करून घेतलेत आणि उरलेले पण असेच आपण शॅलो फ्राय करून घेऊया हे शेलो फ्राय करने साथी सुद्धा जास्त वेळ लागत नाही तर पहा हे नंतरचे सुद्धा मी असे छान फ्राय केलेत आता आपण हे सर्व करूया तर तुम्ही हे पुदिन्याच्या सॉस सॉसबरोबर सर्व करू शकता तर हे आज आपले कटलेट तयार आहेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा मुलांना तर हे खूपच आवडतील इतकी टेस्टी हे बनतात आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन नवीन रेसिपीजसह तोपर्यंत धन्यवाद